पिंपळगाव फाटा ते पिंपळगाव तर्फे नारायणगाव या ठिकाणी जोडणारा रस्ता गेले कित्येक दिवस दुर्लक्षित राहिला. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा प्रश्न ये जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि ग्रामस्थाला पडत होता. गेले कित्येक दिवस या गावातील ग्रामस्थ जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्याकडे या रस्त्यासंदर्भात मागणी करत होते. जवळपास वर्षभरापूर्वी या रस्त्याचं भूमिपूजनही झालं होतं, मात्र काम सुरू झालं नाही. आज पंचायत समितीचे अधिकारी व ठेकेदार यांनी या रस्त्याची पाहणी केली व येत्या 8 दिवसात या रस्त्याचं काम सुरू होणार असं ठेकेदारांनी सांगितलं. जवळपास तब्बल 70 लाख रुपये या रस्त्यासाठी खर्च आहे. आता पिंपळगावकरांना गावात जाण्यासाठी एक चांगला रस्ता मिळणार या अपेक्षेने पिंपळगावकर नागरिक सुखावलेत. अधिकारी व ठेकेदार एकत्रितपणे चांगल्या पद्धतीचा रस्ता बनवून नागरिकांना समाधान वाटेल असं काम करतील अशीच अपेक्षा. 2 दिवसापूर्वी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांचे बंधू शशी सोनवणे यांनी याच रस्त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे या रस्त्याची संपूर्ण जुन्नर तालुक्यात चर्चा आहे. त्यामुळे आता हा इतका चर्चेत असलेला रस्ता ठेकेदार चांगल्या पद्धतीने करतील अशी अपेक्षा ग्रामस्थ व ये जा करणारे नागरिक व्यक्त करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, पिंपळगाव तर्फे नारायणगाव. आज आपल्या इथे पंचायत समिती जुन्नर चे अधिकारी श्री पांचाळ साहेब तसेच आपल्या पिंपळगाव फाटा ते गावठाण या रस्त्याचे म्हणजे चालू होणार नवीन चालू होणाऱ्या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर श्री पिंपळवंडीचे वामन साहेब तसेच श्री कृष्णपद संस्थेचे चेअरमन राजू राजेश गावडे पाटील व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजेश गावडे आपल्या राजेश खांडगे तसेच आपल्या पिंपळगाव महात्मा गांधी कंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री वाणी साहेब व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी पत सहकारी बँकेचे विकास अधिकारी श्री प्रसाद पुणे साहेब तसेच काळे मॅडम व उपस्थित सर्व संचालक सचिव व ग्रामस्थ. आज इथे एक मुद्दा म्हणून आपण बसलेलो आहे कारण आपल्याकडे आपल्या पिंपळगाव फाटा ते गावठाण या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर श्री वामन साहेब इथे आलेले आहेत. रस्त्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत किंवा तो रस्ता कसा बनणार आहे या संदर्भामध्ये आपण त्याच्याबरोबर चर्चा करतोय. तर रस्ता त्याच्यामध्ये जे दोन कॉन्ट्रॅक्ट साईड आहे त्याच्यावरती का एक 30 लाख रुपये आणि एक 40 लाख रुपयाचं. तर जे 30 लाख रुपयाचं जे आहे तर ते मला वाटतं ते कॉन्क्रिटीकरण होणार आहे. 900 मीटरचं कॉन्क्रिटीकरण होणार आहे आणि बाकीचं डांबरीकरण नसणार. तर त्या संदर्भामध्ये आपण आता पाहतोय का पिंपळगावची रोडची अवस्था का अनेक ठिकाणी तिथे अनेक म्हणजे इतके मोठाले खड्डे पडलेले आहेत का त्या अनुषंगाने अनेक वयोवृद्ध लोकांना जाणं येणं म्हणजे गाडीवरती तर 2 व्हीलरवरती अशक्यच आहे. आणि आमची एक सर्व ग्रामस्थांची विनंती आहे की आपण लवकरात लवकर रस्त्याचं काम सुरू करावे आणि चांगल्या क्वालिटीचे करावे. जर तुम्हाला कुठे काही अडचण येत असेल तर 100% आम्ही सर्व ग्रामस्थ तुमच्याबरोबर आहोत, पण रस्त्याचं काम चांगलं व्हावे ही आमची सर्वांची इच्छा आहे. हा जो आपण 30 लाख रुपयाचा जो रोड करत आहे ते गावापासून सुरू होत आहे पहिली गोष्ट. त्यानंतर त्याच्यात आपल्याला 305 मीटरचं कॉन्क्रिटीकरण त्याचा ग्रेड आहे M30. नॉर्मली M20 पर्यंत ग्रेड देतात आणि थिकनेस 6 इंच देतात, पण याला M30 आणि 8 इंच थिकनेस, त्यामुळे रोड खराब व्हायचा हा प्रश्नच येतो. त्यामुळे हा 305 मीटरचा रोड हा पहिला टप्पा. वॉरंटी काय असते? 1 वर्ष लायबिलिटी असते कॉन्ट्रॅक्टरची. जर त्याच्यात काही दोष जायचे म्हणजे खड्डा पडला किंवा अजून काही झालं त्याची जबाबदारी ही असते. जर नैसर्गिक आपत्ती काही आली तर त्याला आम्हीच काही करू शकत नाही. म्हणजे आता जसं आपला पाऊस पडला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे सगळेच रस्ते खराब झाले. आज नाही तर कॉन्क्रीटच्या रस्त्याला पाऊस असं काय नाही. काय असतं
वाहून गेलं तर वाहून गेलं त्याचा भरावा वाहून गेला म्हणजे काही ठिकाणी अशी तशी परिस्थिती नाही दिसत पण तरी जो दुसरा आपला टप्पा आहे 40 लाख रुपयाचा त्याच्यात आपलं पूर्ण खडीकरण कॉम्पियन कार्पेट सिल्कवर साईड पट्टी आणि गटर आणि त्याला जिथं जिथं गरज पडेल म्हणजे याच्यात दोन पाईप दर दोन सिलिंडर दर दिलेत आपण जिथं गरज पडेल तिथं आपण ते करणार आहोत आणि अशा पद्धतीने हे दोन्ही काम आपली आहेत आणि सध्या आपण हे काम गावापासून कॉन्क्रिटी करण्याचं काम चालू करणार प्रत्यक्ष सुरू कधी करणार एक 8 दिवसाच्या आत हे सगळं काम सुरू होईल म्हणजे आज वार शुक्रवार आहे शुक्रवार तयार पंचवीस आपण लवकरात लवकर काम चालू करू आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घेऊ आणि याच्यातही समजा माझ्याकडून काही चुकत असेल म्हणजे तर मला नक्की सांगा गाव तुमच्या सोबत राहील काय प्रॉब्लेम याच्यात आपण सुधारणा करून घेऊ असं नाही काही तुमचं ऐकलं किंवा मी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचे हे पण सांगा किंवा कोणाला काय अडचण आली कधी फोन करा किंवा सांगा किंवा आमचा मॅनेजर असेल त्यालाही सांगितलं तरी चालेल तसे मी असणार आहे पण तरी मी बाय चान्स कुठं गेलो तसे काय असेल ते सांगा आपण ते करून घेऊ काम व्यवस्थित हवं रस्ता चांगला हवं बरंच अडचण बरेच दिवसाची अडचण आहे किंवा रस्त्यावर पाणी येतो साईडने गटर त्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी साईडने गटर झाले पाहिजे पण ज्यांचं रस्त्याच्याकडे अतिक्रमण आहे ज्यांचा कोणाचा वोट आहे कोणाचा पुढे रस्ता आलाय तर तो काढून घेतला पाहिजे तुमचा असेल तर तुम्ही पण काढणार आज या ठिकाणी नवीन रस्त्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं पिंपळगाव ते पिंपळ जुन्नर नारायणगाव रस्ता इथपर्यंत जवळजवळ 70 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्याला पिंपळगावला मिळालेला आहे त्याबद्दल मी ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तो निधी आला त्या सर्वांचं अभिनंदन करतो परंतु मला सांगावंसं वाटतं की आता वामनसाहेबांनी अतिशय चांगली माहिती दिली की मी हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करेल वाणीसाहेब मला सांगावंसं वाटतं की आपला पूल 3 कोटी रुपयाचा पूल झाला त्या माध्यमातून सुद्धा ज्या वेळेला जे कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आली सुरुवातीला त्यांनी अतिशय आपल्याला चांगलं काम करून घेऊ का असं करू तसं करू सांगितलं परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला कामाला सुरुवात झाली त्यावेळेला अतिशय वाईट अनुभव आम्हाला आलेले कारण त्यावेळेला सुद्धा अक्षरशः त्यांनी मातीवरती पिचिंग केलं आणि ते काढायला लावलं आम्ही शेवटी त्याच्यानंतर रस्ता तिकडच्या बाजूला जास्त होता तो सुद्धा त्यांनी कटिंग केला मग याबरोबर मला सांगावंसं वाटतं की अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला जेवढं काम आहे ते प्रत्यक्षात करूनच घ्यावं आणि दोन्ही बाजूला हा रस्ता करत असताना दोन्ही बाजूला जी गटर आहे ती गटर पाहिजेच आपल्याला गटरांशिवाय कोणती त्या ठिकाणी गटर नसतील तर मला दुसरा एक सूचना करायची ग्रामस्थांना की अलीकडच्या बाजूने गटर नाहीये आणि पलीकडच्या पश्चिमेच्या बाजूला गटार आहे म्हणजे तो ओढाच आहे तिथे मग या बाजूचे जे प्रत्येकाचं जे सांडपाणी असेल किंवा इतर पाणी असेल त्यासाठी आपण रस्ता करायच्या पूर्वीच त्या ठिकाणी जे पाईप असतील किंवा काही ड्रेनेजच्या लाईन असतील त्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पश्चिमेच्या बाजूला काढून घ्या काय होतं अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की रस्ता झाला की लगेच 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये लगेच शेतकऱ्याची पाईपलाईन जाते रस्त्याचं वाटोळं होतं म्हणजे अशा पद्धतीने काय होतं आपण शासनाला नाव ठेवतो पण आपली गावाची आणि ग्रामस्थांची वैयक्तिक सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी आहे की आपण सुद्धा काम करत असताना आपण त्या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि वाणीसाहेब त्या माध्यमातून आमचा सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून आम्ही वाणीसाहेबांना या ठिकाणी तालुक्यातच म्हणजे सगळीकडे पाहतोच आहोत की त्या ठिकाणी त्यांचं बारकाईने लक्ष असतं परंतु हे काम करत असताना आपण सुद्धा दूरदृष्टी पाहून त्या ठिकाणी पिंपळगावचा रस्ता चांगल्या पद्धतीने कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद राहुल भाऊ आपण इंजिनियर आहात काय सूचना करा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर त्यांचं कामही चांगलं आहे तालुक्यात ते काही आज काम करत नाही ते बरेच वर्षापासून ठेकेदारी व्यवसाय करत आहे तर ते जे काम करतील गावाने थोडंसं जागरूक राहून काम जर व्यवस्थित करून घेतलं आणि ते काम करतीलच चांगलं फक्त काही कोणाला काही शंका असेल तर व्यवस्थितरित्या त्यांना समजून सांगा ते करतील त्यांनी पहिलं त्यांच्या सांगितलेलंच आहे काही अडचण आली ग्रामपंचायतीशी संपर्क साधा कोणाला काही शंका असेल त्यांनी ते इस्टिमेट वगैरे ग्रामपंचायतीने त्यांचं पण हे केलेलं आहे त्याच्यामुळे काही विषय येणार नाही आणि काम एकदाच होत असतं परत परत काम होत नाही तर जे काही काम आहे ते व्यवस्थितरित्या दर्जेदार पद्धतीने कसं होईल आणि कुणी त्याला बिनकामांचा आडवं येऊन त्याच्यात खोड घालायचा प्रयत्न करू नका नुकसान सगळं गावचं होतं तर तेवढ्या गोष्टी टाळायच्या आणि दर्जेदार काम करून घ्यायचं एवढंच बाकी काही विषय येत नाही साहेब आपल्या पिंपळगावतर्फे नारायणगाव या गावामध्ये आपला पिंपळगाव फाटा ते गावठाणपर्यंतच्या रस्त्यासाठी पिंपळगावचे सुपुत्र माननीय वसंतराव वरडी साहेब यांच्या पाठपुराव्यातून
ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन रावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून आणि जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेटबेनकी यांच्या विशेष प्रयत्नामधून आपल्या गावामध्ये 70 लाख रुपये इतका निधी त्या रस्त्यावर त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि आता सगळ्या प्राथमिक गोष्टी पूर्ण होऊन आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. गेले अनेक दिवस ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गावामध्ये येण्यासाठी गैरसोय होत आहे, पाहुण्याची होत आहे. पिंपळगावमध्ये 5-5.5 कोटी रुपयाचं श्रीराम मंदिराचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि या सर्व गोष्टी असताना पिंपळगावमध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारचं आणि दर्जेदार रस्त्याची आवश्यकता त्या ठिकाणी होती आणि म्हणून आता प्रत्यक्ष काम त्या ठिकाणी चालू होत आहे. 60-70 लाख रुपये इतका निधी त्या रस्त्यावर ज्यावेळेला पडलाय त्यावेळेला आपली ग्रामस्थांची जबाबदारी आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्याची देखभाल करून किंवा आपल्या देखरेखीखाली ते काम अतिशय दर्जेदार कसं होईल याची आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी पंचायत समितीचे अधिकारी पंचायतसाहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर वामन हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही कामाचा चांगला अनुभव आहे. पंचायतसाहेबांनी आपल्याला सांगितले की हे काम दर्जेदार होण्यासाठी मी स्वतः जातीनिशी लक्ष देईल. मी मनापासून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि वामन साहेब आपल्याला एक या निमित्ताने विनंती की आपण अनेक ठिकाणी कामं करीत असता परंतु आमच्या गावामध्ये एक अतिशय खराब रस्ता झालेला आहे आणि पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे चाकोरीच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला काही गोष्टी हे आपल्या गावचं काम आहे या भावनेतून तुम्ही जर त्या ठिकाणी काम केले, एक दर्जेदार रस्त्याचं काम केलं, तुमचं नावलौकिक निश्चितपणे होईलच. या रस्त्याच्या तुम्हालाही पुढे भरपूर काम मिळतील, परंतु गावाचं देखील एक अनेक वर्षाचं जी अडचण आहे ती या निमित्तानं दूर होईल. वाने साहेब आपण या विषयाला अनेक वेळा वाचा फोडली, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आमदार साहेबांकडं राहुल आपण सर्व मंडळी सर्व कार्यकर्ते अनेक वेळा त्याच्यासाठी गेलो. आमदार साहेबांनी आपला शब्द दिला होता अतुल शेटबेनकी यांनी की आपलं पाऊस संपल्यानंतर ते प्रत्यक्षात त्या रस्त्याचं काम चालू होईल आणि आज तो योग आलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये ज्याप्रमाणे अनेकांनी भावना व्यक्त केल्या, रस्त्याच्या बाजूला गटर असतील, कोणाचं अतिक्रमण असेल, काय असेल, ते सगळ्यांनी आपलं ते सहकार्य करावं, ग्रामपंचायतच्या माध्यमातून सहकार्य करावं. सगळ्याच गोष्टी कायदा हातात घेऊनच होतील असं काही नाही. बऱ्याच वेळा काही अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात, परंतु सामंजस्याने जर चर्चेतून आपण मार्ग काढला तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये मार्ग निघेल आणि लवकरात लवकर पिंपळगावचा रस्ता चांगल्या प्रकारे होईल. आलेल्या सर्वांचे आभार मानतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.